अवधूतची पाकळी म्हणून ना मी एक निबंध लिहून आणलाय, त्याचं मी आता वाचन करणार आहे. अवधूत सर प्लीज नीट ऐका. माझ्या निबंधाचं नाव आहे माझी शाळा. माझ्या शाळेचं नाव आहे कलश मराठी मंडळींची सूर नवा ध्यास नवा सुरांची शाळा. आमच्या शाळेचं नाव सुरांची शाळा असं पडलंय कारण आमचे तीनही मास्तर सतत गात असतात. आमचे रांगे गुप्ते मास्तर हे आपल्या गाण्याने दगडालाही पाझर फोडतात म्हणून त्यांना रॉक स्टार म्हणतात. रॉक स्टार हा रणबीर कपूरचा सिनेमा आहे ज्यात आलिया नाही. आमच्या शाळेत पण कुणीच आलिया नाही पण आलिया गाण्याशी असावे सादर, सालमलीबाईंचा करावा आदर असे आम्हाला काळे मास्तरांनी शिकवले आहे. काळे मास्तर हे वर्गात शिकवतात आणि आम्ही त्यांना स्काईपवर प्रश्न विचारतो कारण त्यांचा तास 24 तास सुरूच असतो. अशा या सुरूच राहणाऱ्या सुरांच्या शाळेत सगळ्या वर्गाचं मिळून एकच मॉनिटर आहे, त्याला आम्ही गुड डे म्हणतो, तो पोवा डे म्हणतो. आमच्या शाळेत फळा नाही पण गळा आहे. सूर हा नेहमी गळ्यात असतो असे काहीतरी बाबा म्हणतात. बाबा काहीतरीच म्हणतात असं नेहमी आई म्हणते. मला त्या दोघांना काय म्हणावं कळत नाही म्हणून मी गळा काढते. मला गाण्यातलं ओ की ठो कळत नाही. ओ हे अक्षर इंग्रजीत आहे पण ठो सापडत नाही. ठो बंदुकीत असतो आणि बंदूक सिनेमात असते. सिनेमात आलिया पण असते पण ती रॉकस्टार मध्ये नसते. पण ती स्टुडंट ऑफ द इयर झाली होती पण की नाही. माझा आवडता सिनेमा आहे श्यामची आई. हा श्याम सिनेमात आणि पुस्तकात दोन्हीकडे असतो. त्याचा डबल रोल असतो. सगळ्या श्यामना राम नावाचा मित्र असतो पण हा श्यामला नाही. मलाही राम नावाचा मित्र नाही. तुझ्या मित्रात राम नाही असे काहीतरी बाबा म्हणतात. आणि बाबा काही म्हणत असतात असं आई म्हणत असते. आई ही मला शाळेकडे ढकलणारी बाई आहे. ज्या शाळेचं नाव आहे कलश मराठी मंडळींची सूर नवा ध्यास नवा सुरांची शाळा. काळे मास्तर सगळ्यांना खूप छान म्हणतात म्हणून खूप आवडते मला माझी शाळा. गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा.